या बातमीचे प्रायोजक आहे सुरभी ज्यूस सेंटर। आमच्याकडे सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळतील। पत्ता काँग्रेस भवन शेजारी जिल्हा परिषदेसमोर सोलापूर। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत असलेल्या सामाजिक शास्त्र संकुलातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या विभागातील विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावा असे आवाहन सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर प्राध्यापक गौतम कांबळे यांनी केले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलांतर्गत काही महत्त्वपूर्ण कोर्सेस सुरू करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये या कोर्सेसला ॲडमिशन देण्याचं काम सध्या सुरू आहे। थेट ॲडमिशन जे आहे म्हणजे 12वीनंतर बीहोक इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम हा 12वीनंतरचा कोर्स जो आहे त्याचे ॲडमिशन देण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याच्यानंतर कोणत्याही शाखेचा पदवीधर बी ए असो बी कॉम असो बी एस सी असो बी बी ए असो बी सी ए असो कोणताही पदवीधर जो आहे तो खालील या अभ्यासक्रमासाठी प्रवेश होऊ शकतो। त्याच्यामध्ये प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्वशास्त्र एम ए रुरल डेव्हलपमेंट एम ए अर्थशास्त्र एम ए राज्यशास्त्र एम ए लोकप्रशासन एम ए इतिहास एम ए मानसशास्त्र इत्यादी जे काही कोर्सेस आहेत या कोर्सेसला थेट ॲडमिशन देण्याची प्रक्रिया पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये जे सामाजिक शास्त्र संकुल आहे त्याच्यामध्ये सुरू झालेले आहे। अनेक विद्यार्थ्यांना जे आपल्या सोलापुरातील विद्यार्थी आहेत सोलापूर जिल्ह्यातील बाहेरचे विद्यार्थी आहेत त्यांना मी या निमित्तानं आवाहन करतो की आपण तातडीने किंवा लवकरात लवकर आपला प्रवेश जो आहे तो निश्चित करावा आणि आपलं भविष्य जे आहे ते उज्ज्वल करावं। धन्यवाद। 12वीचा निकाल आलेला आहे, 12वीनंतर करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपल्या संकुलात कुठल्या संधी आहेत? 12वीनंतर जे विद्यार्थी आता आज पास झाले त्या सर्वांचं अभिनंदन। 12वीनंतर जे तात्काळ आपल्याला जे काही ॲडमिशन घेण्यासारखे जे काही कोर्स आपल्याकडे आहेत तो म्हणजे बीहोक जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन हा कोर्स आहे जो 3 वर्षाचा कोर्स आहे। ज्याच्या ज्या काही सीट्स आहेत ज्या जागा आहेत त्या लिमिटेड आहेत आणि गेल्या 5 वर्षापासून बीहोक इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन हा कोर्स विद्यापीठामध्ये 12वीनंतर 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी या आपल्या विद्यापीठामध्ये उपलब्ध आहे। सर एम एसाठी काय एंट्रन्सची तारीख वगैरे? मास कम्युनिकेशन हा जो काही कोर्स आहे या मास कम्युनिकेशन या कोर्ससाठी एंट्रन्सची जी काही तारीख आहे ती 29 मे आहे। या 29 मेच्या दिवशी ऑनलाईन पद्धतीनं ही सगळी ॲडमिशन किंवा एंट्रन्सची जी काही परीक्षा आहे ती होणार आहे। त्यामुळे एम ए मास कम्युनिकेशन घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपलं जे काही नोंदणी आहे ती तातडीने करून घ्यावी आणि ते ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध आहे। विद्यापीठाच्या वेबसाईटवर या सगळ्या गोष्टीचा उल्लेख जो आहे तो करण्यात आलेला आहे। एम ए मास कम्युनिकेशन ही एंट्रन्स थ्रू आम्ही ॲडमिशन देतो, परंतु इतर जे काही विषय आहेत ज्याच्यामध्ये एम ए प्राचीन भारतीय इतिहास संस्कृती व पुरातत्वशास्त्र एम ए रुरल डेव्हलपमेंट एम ए अर्थशास्त्र एम ए राज्यशास्त्र एम ए लोकप्रशासन एम ए इतिहास एम ए मानसशास्त्र हे जे काही विषय आहेत या विद्यार्थ्यांना कोणत्याही शाखेचा पदवीधर झालेला विद्यार्थी या विषयांना ॲडमिशन घेऊ शकतो। ह्या कोर्सला एंट्रन्स देण्याची आवश्यकता नाही। हे कोर्सेस थेट ॲडमिशन आम्ही देण्यासंदर्भात आम्ही सुरुवात केलेली आहे। तरी जे विद्यार्थी पदवी उत्तीर्ण होतील त्यांनी तातडीने विद्यापीठातील संचालक असतील किंवा संबंधित शिक्षक असेल त्या विषयाचे त्यांना आपण येऊन भेटायचं आहे, त्यांची ॲडमिशन जी काय आहे ते निश्चित करायची आहे। गेल्या 21 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेला एकमेव ज्यूस सेंटर सुरभी ज्यूस सेंटर 7 रस्ता येथील पहिल्या शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता सुरभी ज्यूस सेंटरची दुसरी शाखा ग्राहकांच्या सेवेत सुरू झाली आहे। खास ग्राहकांसाठी स्पेशल सीताफळ, स्पेशल रामफळ, स्पेशल खजूर, स्पेशल अल्फान्सो मँगो, स्पेशल अनार, लीची, ब्लूबेरी, चॉकलेट, कोल्ड कॉफी, ओरिओ कोल्ड कॉफी, ड्रॅगन स्पेशल, स्पेशल किवी, मिक्स फ्रूट चाट व खास उन्हाळ्यात स्पेशल आमरस मिळेल। पार्सलची सुविधा, विविध पार्टींचे ऑर्डर्स हे स्वीकारले जातील। ज्यूस पिण्यासाठी खास फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्थाही। स्वस्त आणि चवीला मस्त सुरभी ज्यूस सेंटरची टेस्ट। सर्व प्रकारचे ओरिजिनल फ्रूट ज्यूस मिळण्याचे एकमेव ठिकाण सुरभी ज्यूस सेंटर। पत्ता काँग्रेस भवन ऑफिस जिल्हा परिषदेसमोर सोलापूर।